मराठी सिनेसृष्टीतील दमदार व्यक्तिमत्व म्हणून अभिनेते अशोक सराफ यांच्याकडे पाहिलं जातं. आजही तितक्याच ताकदीनं अभिनयाची धुरा पेलवणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रत्येक भूमिकेला योग्य तो न्याय दिला. विनोदाची उत्तम शैली, अभिनयाचे विविध कंगोरे सांभाळत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. प्रत्येक भूमिकेला योग्य तो न्याय देणाऱ्या मामांनी मात्र एक भूमिका करायला नकार दिला होता. नेमका काय आहे तो किस्सा जाणून घेऊया आजच्या जपलं ते आपलं या भागात. अभिनयाची आवड असलेले आणि प्रत्येक भूमिकेला योग्य तो न्याय देणाऱ्या अशोक मामांनी दादा कोंडके यांच्या चित्रपटातील एका भूमिकेला नकार दिला होता. अशोक सराफ यांनी दादा कोंडके यांच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलंय. एका चित्रपटा दरम्यानचा किस्सा दादा कोंडकेंनी त्यांच्या एकटा जीव या आत्मचरित्रामध्ये सांगितलाय. राम राम गंगा राम या चित्रपटात अशोक सराफांनी मांदू खाटीक आणि दादा कोंडकेंनी गंगारामची मुख्य भूमिका साकारली होती. एका मुसलमान खाटीकाची भूमिका अशोक सराफ साकारत होते. साधारण टी शर्ट, लुंगी आणि डोक्यावर टोपी असा त्यांचा लुक होता. या चित्रपटात एक सीन होता ज्या सीन मध्ये एक पांढरा उंदीर मांदू खाटीकाच्या लुंगीत शिरतो असं काहीच दाखवण्यात आलंय. पांढरा उंदीर चावतो असा अशोक सराफांचा गैरसमज असल्यानं या सीन दरम्यान ते घाबरले होते आणि त्यांनी हा सीन करायला स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर ज्यावेळी दादा कोंडके यांना अशोक मामांचा सीन नाकारण्याचं कारण कळलं तेव्हा दादा कोंडकेंनी अशोक सराफांना तयार केलं आणि त्यांना सीनची आउटलाईन समजावून सांगितली. या उलट अशोक सराफांनी तो सीन इतक्या चांगल्या पद्धतीनं शूट केला की त्या सीन दरम्यान ते घाबरले होते असं कुठेही वाटलं नाही. दादा कोंडकेंनी त्यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केलाय. दादांनी लिहिलंय, उंदीर लुंगीत शिरलेला सीन अशोकनं खूप चांगल्या पद्धतीनं केला, अगदी अप्रतिम. तेरे मेरे बीच में मध्ये अमजदला सुद्धा हा सीन जमला नव्हता. त्या सीनची अशोकला मी फक्त आउटलाईन समजावून सांगितली होती पण त्याने डोळे फाकून चेहऱ्याचे एक्सप्रेशनने छान अभिनय केला. या चित्रपटात दादा कोंडके मुख्य भूमिकेत होते तरी देखील अशोक सराफ यांच्या वाटेला मुख्य अभिनेत्याहून अधिक सीन आले होते. तर तुम्हाला हा अशोक मामा आणि दादा कोंडके यांचा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.